विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महा
भक्तांचे मार क्षमा भक्तांचे माये जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने शुभ प्रेरणेने आज या ठिकाणी लक्ष्मण शंकर कुऱ्हाडे यांचा प्रदोष आहे आणि ह्या प्रदोषाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. बाबाजींचा पूर्ण परिवार आज या ज्यांनी अन्नदान दिलं अशा लक्ष्मण शंकर कुऱ्हाडे यांचं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळात थोडंसं सांगून वाहेगाव या ठिकाणी परत प्रदोष पंगत आहे. आम्ही पेठवरून आलेलो आहोत. प्राण प्रतिष्ठा होती भगवान मारुतरायाची म्हणून थोडासा वेळ झाला, नाहीतर वेळेवर येतो. परंतु नाविलाज आहे, थोडासा आजचं प्रवचन थोडं कमी होईल आणि विशेषतः या ठिकाणी भजनी मंडळ बसलेलं आहे. भाविक भक्त आणि माता भगिनी आदरणीय वंदनीय पूजनीय आपल्या भागामध्ये जे वैभव आहे, आमचे परमपूजनीय मित्र अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे आमचे परमपूज्य संदीप गुरुजी महाराजांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे.
ते व्यासपीठावर विराजमान आहे, भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि विशेषतः आपल्या भागामध्ये बाबाजींच्या कार्याची ज्यांच्या खांद्यावरती मोठी धुर आहे असे आमचे सुनील भाऊ यांचे आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. सर्व मंडळाचं या ठिकाणी स्वागत करून प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी संत मेळा चॅनल आहे यावर सर्व प्रवचन दररोज आपल्याला ऐकायला भेटतात दररोजचे, त्यांचे आणि बापूचंही स्वागत. असं सांगितलं जातं की विश्वाद्यम विश्वबीजम निकलम भैरणम पंचवक्र दिली रकम, हे विधीमध्ये पण आहे कारण विधीमध्ये अजूनही आहे चरितम देवदेवश्च महादेवश्च पावनम अपार प्रमोद्धारम चतुर्वर्गश्च साधनम. चारी वर्णारा साधन भगवान शंकराची भक्ती आहे. आणि प्रदोष का करतो आपण, प्रदोष करण्याचं कारण काय, प्रदोष व्रत एवढं प्रत्येक कुटीवर प्रत्येक मंदिरात प्रत्येक आश्रमात का होतो, काय कारण आहे याचं कारण थोडक्यात आपण समजून घेऊया. का मळ्यामध्ये आहे, कुट्यावरती आहे, प्रत्येकाच्या जिथं जिथं आश्रम आहे बाबाजींचं तिथं तो प्रदोष होतो. आमचे बाबाजी तो ज्याला अतिशय रोगाने ज्याच्या घरामध्ये एक आजारी दुसरा आजारी अनेक प्रकारचे आजार घरामध्ये आहे जातच नाही तर तो भूम प्रदोष त्या दिवशी केला, त्याला मंगळवारच्या दिवशी जो प्रदोष होतो त्याला भूम प्रदोष. कोणाला कोणाला माहिती होतं विधीची सुरुवात कुठून झाली, हा काय त्रास झाला असेल. अंधरसुलामध्ये आल्यानंतर 12 वर्षाची तपश्चर्या जर सांगितली तर ते अजूनही कठीण आहे. जातेगावला डोंगरावरती सद्गुरु जनार्दन स्वामी असताना तिथले प्रसंग सर सांगितले होते त्याच्याही पेक्षा कठीण आहे. पहिले शिवालय बाबाजींनी जातेगावचा जंगली पहाड निर्मन केले पिनाकेश्वर केले पिनाकेश्वर जातेगावला सुरुवात जी आता सुनील भाऊंनी त्यांनी ते कार्य तिथलं केलं, खूप मोठं कार्य केलं. सर्वांचं श्रद्धास्थान मोठा महादेव जाते गावला आहे. कोणी कोणी पाहिला जाते गावला, हा मोठा महादेव खूप ऐकण्यासारखं आहे. बाबाजींचं जर सांगितलं तर 10 दिवस पुरणार नाही. पण एक लक्षात घ्या, प्रदोष म्हणून आलो, प्रदोष कसा करावा. आज मीठ खात नाही आणि तिखट खात नाही की दिवसभर बरं का, ज्यांचे लग्न होत नाही, ज्यांना पुत्र संतान नाही, ज्यांना अनेक प्रकारचा त्रास आहे, ज्यांच्या घरात शांतीच नाही, यांनी प्रदोष करावा, प्रत्येकाने करावा. त्यातल्या त्यात बाबाजींच्या पूर्ण परिवारानं घरात लहान लेकरापासून तर सर्वांनीच प्रदोष केलाच पाहिजे कारण तो आपल्या बाबाजींचा आहे, आपल्या सद्गुरूंचा आहे. तो प्रदोष प्रत्येक लेकरा बाळात सह केला जाईल. प्रदोष केला पाहिजे, लक्षात घ्या. प्रदोष कोण कोण करत इथं बसलं पाहिजे, ओव्हरवोट करा. वा वा धन्यवाद, टाळ्याच्या गजरात स्वागत करा त्यांचं. प्रदोष करताय, प्रदोष सर्वांनीच करा. आता प्रदोषाच्या दिवशी जर आपल्याला एक 5 पानं घ्यायचे काही माहिती पाहिजे आपल्याला म्हणून सांगतो. प्रदोषच्या दिवशी कलशामध्ये आपला कलश घ्यायचा, त्याच्यात 11 पानं टाकायचे बेलाची, 11 तांदूळ टाकायचे. किती तांदूळ अक्षद नाही ते 11 टाकायचे. त्यानंतर भगवान शंकराच्या वरती जो काही कलश असतो त्यामध्ये सर्व परिवार आहे. त्या कलशाला आपण का म्हणतो कलश, त्या कलशामध्ये सगळा परिवार आहे. त्याला लाल चंदन लावायचं, लाल चंदन लावून त्याला नमस्कार करून हे बघा भगवान शंकराच्या पिंडीवरती पाणी टाकताना अगोदर कुठे टाकायला पाहिजे, पिंडीवरती नाही टाकायचं. सुरुवातीला श्यामसुंदरी म्हणून भगवान शंकराची एक मानसपुत्री आहे, कुठं जसं पिंड आहे हे पिंड आहे आणि या पिंडीजवळ आपण जसं हे भगवान शंकराचं शिवलिंग आहे हे लक्षात घ्या. परत इथून थोडं पूजा कशी करायची लक्षात घ्या, हे शिवलिंग आहे इकडं पाणी वाहत, इथं श्यामसुंदरी नावाची इथं कन्या आहे मानस कन्या आहे, ही सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे. या बाजूने गणपती बसलेले आहे, या बाजूने कार्तिक स्वामी बसलेले आहे. गणपती इकडनं, कार्तिक स्वामी इकडनं, इथं श्यामसुंदरी, आणि लक्षात घ्या. आणि मग अगोदर पाणी गणपती बाप्पाला टाकायचं आहे पिंडीवरती टाकताना, नंतर कार्तिक स्वामीला टाकायचं आहे, नंतर इथं टाकायचं आहे, नंतर पिंडीवरती टाकायचं. आपण आल्या आल्या पिंडीवर टाकतो, लक्षात माहितीच नाही ना पूजा कशी करायची. प्रदोषच्या दिवशीची पूजा प्रसन्न होण्यासाठी अगोदर गणपती इथंच आहे, म्हणजे 33 कोटी देव ह्या नाणीमध्ये बसलेले आहे. जे पाणी वाहत आपण म्हणतो
नाही का ओलांडू नये, भगवान शंकराला अर्धिक प्रदक्षिणाच का मारायची, पूर्णता मारू नये, त्याचं कारण हे की इथं 33 कोटी देव आहे. कुठं? जिथं पाणी वाहत तिथं. कुठं माहिती आपल्याला? म्हणून ते ओलांडायचं नाही, नाहीतर 33 कोटी देवाला ओलांडून आपण तिकडे जातो. आजपासून ते ओलांडायचं नाही. लक्ष म्हणून इथं प्रथमता 11 पानं वेलाचे आहे, 11 तांदूळ त्यात आहे आणि त्याच्यात थोडस लाल चंदन टाकलेलं आहे. म्हणून ते पाणी इथून इथं टाकून नंतर मग पिंडीवर टाकायचं आणि देवापुढे असं पदर पसरून सांगायचं आहे की मना माझे जे काही आपल्या मनोकामना आहे ती सांगून आणि परत पायात काही नकोय, नाहीतर मग घरातूनच चप्पल घालून जा. बरोबर आहे, चप्पल घालायची नाही. जर ज्या दिवशी आपण प्रदोष काळ कोणता आहे? संध्याकाळचा. दररोज सायंकाळच्या वेळेस 4 वाजे 5 वाजेपासून प्रदोष काळ सुरू होतो, दररोजचा सुरू होतो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दिवे लागेपर्यंत याला प्रदोष काळ म्हणतात. ह्या काळात वाईट कर्म केलं नाही पाहिजे. प्रदोष काळाच्या टायमिंग मध्ये फार महत्वाचं आहे. या काळाला सर्वांनी जपलं पाहिजे. तुळशीला दिवा लागला पाहिजे, घरात दिवा लागला पाहिजे आणि घरात तुपाचा दिवा लावून मग आपल्याला मंदिरात जायचं आहे. भगवान शंकराच्या मंदिरात गेलं ही पूजा जर आपण कमीत कमी 3 प्रदोष केलं तर आपली सगळी मनोकामना भगवान शंकर पूर्ण करता अशी या ठिकाणी. जया चिंती जय सी वासना, जया चिंती जय सी वासना, तैसी पुरवी ताची एवढा उदार भोले बाबा सारखा जगात त्रिभुवनात कोण? म्हणून त्रिभुवनात याचाच वनात नाही, त्रिभुवनात उदार आहे. ह्याच नाही, सगळ्या याच्यात जा, कुठेही जा. कलियुगात भगवान शंकराची भक्ती. एकदा बाबाजींनी दुकानामध्ये पांडुरंगाची मूर्ती आणली, लासर स्टेशनवरून आणली, मारडेकडे होती. तुम्हाला कंटाळत नाही आला ना? 5च मिनिटं सांगतो. आम्हाला बाहेरगावला जायचं म्हणून पुढच्या वेळेस जर आलं तर सुनील भाऊ आपण शांततेत प्रवचन करू. आणलीनंतर त्यावेळेस श्रीधर काका होते. बाबाजी वारी करून आले आणि म्हणे आता श्रीधर काका म्हणे बाबाजी पांडुरंगाची मूर्ती जर आता तुम्ही दुकानात आणली. आपण बघा, आपल्याकडे असं असतं की आपण ज्या ठिकाणी दुकानात आहे त्या दुकानात देव नाही बसवत कधी, ते दुकानच ठेवतो. पण बाबाजींनी दुकानाला देव बनवलं ही बाबाजींची मूर्ती आहे. आणि श्रीधर काकांनी सांगितलं जनार्दन बाबा आता आपल्याला वारीला जायची गरज नाही कारण तुम्ही इथंच देव आणले. पण मग हा देव जर खरं प्रत्यक्ष असेल इथं आला असेल तर हिच्या आम्हाला अनुभूती दिली पाहिजे. परीक्षा श्रीधर काकांनी त्यावेळेस बाबाजींच्या अतिशय जवळच होते. श्रीधर काका आपण रात्रभर भजन करून, बाबाजी भजन फार आवडायचं. भजन करी महादेव म्हणजे भजन महादेव आपले बाबाजी भजनाला फार आनंद होता. एवढा आनंद झाला भजन करता करता आणि बाबाजी आणि बाबाजी आता पहाट होणार 3:30 बाबाजी 3:30 वाजणार ना मग त्यावेळेस बाबाजींच्या पुढे गवळणी सुरू केल्या श्रीधर काकांनी. जय जय विठ्ठल आणि घंटा होता असं समोर दुकानाच्या पुढे बांधलेलं. बाबाजींनी सांगितलं बघ श्रीधर हा जर घंटा हात न लावता वाजला तर माझा पांडुरंग इथं आला. कुठे आला? मूर्तीत आला. जर नाही वाजला तर मग पांडुरंग नाही. बाबाजींनी डोळे झाकले आणि श्रीधर काकांनी गवळण सुरू केली. एवढी सुंदर गवळण सुरू केली, एवढा सुंदर आवाज निघाला आणि त्याच वेळेस बाबाजींनी फक्त पांडुरंगाकडे हात जोडला आणि तिकडे घंटा वाजायला लागला. एवढा ध्वनी झाला घंट्याचा त्याच वेळेस श्रीधर काकानं बाबाजींचे चरण पकडले. बाबाजी प्रत्यक्ष मूर्तीमध्ये परमेश्वर तुम्हाला इथंच आम्हाला दर्शन देऊन दिलं, साक्षात तुम्ही भगवान शंकर आहात. त्याच वेळेस साष्टांग दंडवत करून नमस्कार केला. त्या मूर्तीमध्ये सुद्धा बाबाजींनी दर्शन दिलं. या ठिकाणी झालेली सेवा
सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून, कारण पुढचं वाहेगावला या ठिकाणी कार्यक्रम आहे. खूप काही सांगायचं होतं बाबाजींचं, खूप काही सांगण्यासारखं होतं. प्रदोषचं खूप महत्व असतं, ते जर तुम्हाला कळायचं असलं तर एखादा प्रदोष आम्ही निवांत येऊ, कारण 5 टायमिंग दिलं होतं तुम्ही. जर 6 आलं असतं तर 2-2.5 तास चांगलं सत्संग प्रवचन झालं असतं. बिनो सतसंग विवेक न होई, बिनो सतसंग विवेक न होई. राम म्हणून सत्संग आपल्याला या ठिकाणी व्हावं अशी सद्गुरूंची चरणी प्रार्थना होती. प्रदोष निमित्त या ठिकाणी तुम्ही बोलवलं.